मोमोज खायला आवडत नाही असा तरुण शोधून देखील सापडत नाही, कारण आजकाल अनेक तरुणाच्या आवडत्या फास्ट फूडच्या यादीत मोमोज नेहमीच टॉपवर असतात. मित्रामित्रांमध्ये नेहमीच मजामस्ती चालू असते, अशातच ते कधी कधी एकमेकांना वेगवेगळे चॅलेंज देतात. अनेक वेळा ही चॅलेंज पूर्ण करण्याच्या नादात काही जण आपला जीव देखील गमावतात. सध्या बिहारमधील अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, जी वाचून अनेक मोमोज प्रेमींना धक्का बसला आहे. गोपालगंजच्या सिहोरवा गावातील एका तरुणाच्या एकामागून एक अनेक मोमोज खाल्ल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोमोजमुळे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव विपिन कुमार पासवान, वय 25 असं आहे. विपिनचे सिवानमधील बदरिया पोलीस स्टेशन हद्दीतील ज्ञानी मोर येथे मोबाईल रिपेरिंगचे दुकान आहे. मृत विपिनचे वडील विशुन मांझी यांनी सांगितले की गुरुवारी दोन तरुण विपिनला सोबत घेऊन गेले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी विपिनचा मृतदेह रस्त्याच्या कडेला पडलेला आढळून आला. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. मित्रांनीच विपिनची हत्या केल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. असंही सांगितलं जात आहे की विपिनच्या मित्रांनी त्याला मोमोज खाण्याचे चॅलेंज दिले होते. चॅलेंज जिंकण्यासाठी विपिनने तब्बल 150 मोमोज खाल्ले. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आलं आहे. शिवाय जास्त मोमोज खाल्ल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं देखील म्हटलं जात आहे. पोस्टमार्टमनंतर पोलिसांनी विपिनचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिला.